नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 18 जून 2021 आणि आता 11:15 झालेले आहेत। मित्रहो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कोकण विभागासोबतच आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला आजसुद्धा पावसाची शक्यता आहे, तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा, सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। मित्रहो, आपल्याला कोकण विभागामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळत आहे आणि आज दुपारनंतर आपल्याला सावंतवाडी, राजापूर, कोडोली, रत्नागिरी, कराड, सातारा, चिपळूण या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। गोरेगाव, खोपोली, पुणे या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते। सोबतच सांगली, जत, विटा, वडोज, पंढरपूर, इकडे कोडोली कराड साईडच्या काही भाग आहे या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, सोबतच इकडे बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड, नगरचा काही भाग आहे या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सऱ्यांची शक्यता आहे। तर इकडे पेठ, लातूर, सोबतच अहमदपूर, उदगीर, देगलूर, परळी, कळज, बीड, माजलगाव, नांदेड, सोबतच सेलू या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी आपल्याला एकाच दोन ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो। तर इकडे इगतपुरी, नाशिक, वाडा, पालघर, डहाणू, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, मुंबई या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मालेगाव, धुळे, साक्री, सोबतच नंदुरबार, शिरपूर, जळगावचा काही भाग आहे, दाडगाव साईडचा काही भाग आहे या काही ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पाचोरा, कन्नड, सोबतच वैजापूर, औरंगाबाद, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, लोणार, सेलू, जालन्याचा काही भाग आहे, इकडे वाशिम, पुसद, उमरखेड, नांदेड या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अमरावती, आर्वी, सोबतच वर्धा, यवतमाळ, कारंजा, कोंढाळी साईडचा काही भाग आहे या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो। तर इकडे आपल्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही।